जय श्रीराम मित्र मंडळी, कसे आहात? उम्मीद करतो तुम्ही सर्व चांगले असणार, मजेत असणार. तर पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर कालच्या पार्ट वन ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण निघालो होतो लोणावळ्याला, बट वाटेत आपल्याला कुंदमळा आणि त्यानंतर कलश मंदिर लागलं. कलश मंदिर म्हणजे कळसच्या आकारातलं आहे म्हणून याला कलश मंदिर म्हटलं जाते. तर कालच्या दिवशी आपण दोघी एक्सप्लोअर केले, तर काही तुम्हाला पार्ट वन ब्लॉग व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आज आपण जात आहोत लोणावळा येथील भुशी डॅमला. आता आपण निघत आहोत लोणावळ्याच्या दिशेने. वातावरण बघा मित्रांनो, इथं मला माहित पण नाही की इथं पाणी वगैरे चालू असतो म्हटलं असेल की काही असं पाण्याचं ठिकाण धबधबा वगैरे, पण आता इथं आल्यावर असेल भाऊ सांगते की इथं तुम्हाला 24 तास पाणी बघायला भेटेल. आणि मी कॅमेराचे जे वॉटरप्रूफ केस कव्हर असते ते सुद्धा आणलेलं नाही. आता ज्या प्रकारे तुम्हाला मी दाखवू शकेल त्या प्रकारे मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेल. माझ्या फक्त पावसाळ्यात तिथं पूर्ण 12 महिने पाणी चालू झाला, पाणी पाऊस वगैरे बघू शकता. आपण इथं एका शेड खाली थांबलेलो आहोत आणि आपल्या लोणावळा जातात असंच चालू राहणार आहे. मध्ये पाणी लागेल, परत थांबावं लागेल, परत पाणी लागेल, परत थांबावं लागेल. तर कशा कंडिशन मध्ये पोहोचतो आपण तर बघा व्हिडिओ मध्ये. आपण निघालो आहे आपल्या वाट्याला. बघा मित्रांनो, आता मित्रांनो आपण पुन्हा निघालेलो आहोत परत दुसरे स्टॉप नंतर. आणि ट्रेन्स वरती फक्त पाणी वगैरे म्हणून घर वगैरे दिसते. आणि त्यानंतर आपल्याला आता रस्त्यात एक किरण माता लागली होती तिथं दोनच्या पायऱ्या चढण्यासाठी. आणि आपल्याला काही शक्य होणार नाही तिथं जाऊच ना अजून. तर आपल्याला आता शेवटचा ब्लॉग संध्याकाळी जायचं आहे आपल्याला परत आता गावाला. तर आपण ते कॅन्सल करून खाली लोणावळ्याला जातो. पण मागे किती पाणी होतं इथं फ्रेंच पाणी नाहीये. आणि तो पर्वतावरचा व्ह्यू बघा, लिटरली काही ते पर्वताचा वरचा आहे तो आकाशाला टेकलेला दिसतोय. लोणावळा गाव सुरू झालेला आहे. गावाचं नाव घेईन लोणावळा. रायडर वेट एन जॉय पण जवळच आहे जे की आपल्याला येताना रस्त्यात लागलं. लोणावळाची फेमस चिक्की आणि तुम्हाला सगळ्यांचे ते नाव बघायला भेटून शॉपचे मगनलाल चिक्की. इथं पण मगनलाल चिक्की दर करता थंडी ना. तर मित्रांनो पाण्याने पूर्ण भिजलेलो आहोत आपण, तर भरपूर थंडी वगैरे वाजते. तर आता आपण थांबलो इथं एका हॉटेलवरती आणि तिथं आपण आता चहा वगैरे घेऊ आणि परत आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. लागाव बनवाय चहा. आपली मिसळ आणि चहा आलेली आहे.
चहा वगैरे पिऊन झालेली आहे आणि आपण आता आलेलो होतो लोणावळामध्ये. आणि लोणावळा काही एक असा पॉईंट नाही आहे की आपण तिथं गेलो आता ते कव्हर झालं, तर भरपूर इथं ठिकठिकाणी पॉईंट आहे ते कव्हर करायला आपल्या टाइम होऊन जाईल. आता झालेल्या आहेत 6 आणि आपली 10 रेल्वे आहे पुण्याहून. आणि आपण लिटरली मित्रांनो 40-45 किलोमीटर आलेलो आहे पुण्याला इथं दूरवरती, आणि परत जायला आपल्याला भरपूर टाइम होऊन जाईल. कुठं जाणार आहोत आपण आता? कुशी. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत कुशी डॅम. या पर्वतावरतून असे मस्त छोटे छोटे असे धबधबे आहे पाण्याचे, आणि वरती बघा काय फॉग आहे यार. लोणावळा, आय लव लोणावळा टी शर्ट ओनली फॉर 100 rupees. हा बघा मित्रांनो लोणावळाचा व्ह्यू. काही नोटीस दिलेली आहे, कुशी डॅम हा रेल्वे डॅम असून बाहेरच्या लोकांना इथे येण्यास अथवा पोहण्यास सक्त मनाई आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल हुकुमावरून. आणि तेच हिंदीमध्ये आणि खालती इंग्लिशमध्ये. त्याच्या उर्दू साईडने आपण जात आहोत. पहिला की तू किती क्यूट असतो. पाणी बघा लिटरली वरतून का पहाड वरतून वाहत खातीची शेंग येते. आणि चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत पुण्यातील फेमस जागेवर कुशी डॅम वर. आणि आता उतरूया खाली. काय व्ह्यू आहे वरती कुशी डॅम. आणि त्याच्या जस्ट खालती इथे तुम्हाला कॉर्न खायला भेटेल, मग ते बुजलेलं असो किंवा वाफवलेले. किती काय आजी दुसरं पण दोघे नाही उकडलेले पण आणि त्यानंतर बुजलेले पण जशी तुमची इच्छा असेल मित्रांनो. त्याचं बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय.
मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता वरती आणि वरतून बघा येऊ खालती आणि हे जे पाणी मित्रांनो ते इथून येते आणि लिटरली यात मच्छर सुद्धा आहे त्यावर आणि इथून मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा पूर्ण समोर अंधुकच अंधुक झालेलं आहे आणि तिकडच्या साईडचं तुम्हाला मागचा पर्वत पण दिसत नसणार तिथं पर्वत पण बाकी पूर्ण दुकानी झाकला गेलेला आहे गोष्टी डॅमचा आनंद घेतल्यावर आता याचा आनंद घेऊया तर मित्रांनो या गोष्टी डॅमवर येऊन फार छान वाटलं आणि त्यानंतर तिथे खाल्लेले आपण मी चेन्नई आणि त्यानंतर पॉम्स वगैरे खाऊन फार छान वाटलं अजून डबल मजा आला तर तुम्ही तरी का आले तर काकांजवळ वर्ष एकदा या आणि इकडचं जे कॉर्न आणि हरभरे वगैरे ट्राय करा तुम्हीच तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर आवडला तर प्लीज तुम्हाला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा आता सबस्क्राईब करून ते साईडला बेल आयकॉनवर बटन येईल त्याला प्रेस करायला विसरू नका असे नवीन ब्लॉग व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आता घरी जाताना भरपूर परत पाणी लागणार आहे आणि त्यानंतर परत आपल्याला जायचं आहे रेल्वे स्टेशन 10:30 रेल्वे आहे उद्या मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग सुद्धा आवडला तर आवडला तर प्लीज तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया आपण असे नवीन ब्लॉग व्हिडिओ सह तोपर्यंत बाय टेक केअर